सर्वांना नमस्कार आज आपण या ठिकाणी समछेद अंशाधिक छेदाधिक व समछेद अपूर्णांकांची तुलना हे घटक या ठिकाणी अभ्यासणार आहोत हा घटक तिसरी व चौथी साठी आहे आणि या घटकामध्ये समछेद अपूर्णांक म्हणजे काय अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय छेदाधिक अपूर्णांक व समछेद अपूर्णांकाची तुलना तुल्ना हे घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत तर चला सुरुवात करूयात सर्वप्रथम आपण समछेद अपूर्णांक म्हणजे काय हे पाहू तर ज्या अपूर्णांकाचा छेद समान असतो आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिले आहे की छेद म्हणजे काय तर याला आपण काय म्हणतो अंश आणि खाली जे असते त्याला काय म्हणतो आपण छेद तर या अंश आणि छेदमध्ये समच्छेद अपूर्णांक म्हणजे ज्याचा छेद समान असतो म्हणजे जे, जे दोन अपूर्णांक आहेत या दोन अपूर्णांक किंवा दोन पेक्षा जास्त अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद छेद म्हणजे खालचा भाग हा समान असतो त्या अपूर्णांकाला आपण समछेद अपूर्णांक असे म्हणतो या ठिकाणी उदाहरणही दिलेले आहे तीन अंश छेद आठ या ठिकाणी एक अंश छेद आठ आणि या ठिकाणी पाच अंश छेद आठ असे दिलेले आहे म्हणजे ज्याचा छेद समान ते अपूर्णांक काय असतात तर समच्छेद अपूर्णांक असतात मला वाटते तुम्हाला हे ही संकल्पना समजली असेल की समच्छेद अपूर्णांक म्हणजे काय की कोणत्याही अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर त्यास आपण समच्छेद अपूर्णांक असे म्हणतो तर दुसरा प्रकार पाहूयात अंशाधिक अपूर्णांक म्हणजे काय अंशाधिक अपूर्णांक म्हणजे ज्याचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो येथे पहा ज्या अपूर्णांकाचा अंश हा छेदापेक्षा मोठा असतो या ठिकाणी उदाहरणे दिलेले आहे यामध्ये जर पाहिलं तर हा छेद आहे या छेदापेक्षा अंश काय आहे मोठा आहे म्हणून या अपूर्णांकाला अंशाधिक म्हणजे अंश मोठा अंश अधिक कशापेक्षा छेदापेक्षा म्हणून या अपूर्णांकाला आपण अंशाधिक अपूर्णांक असे म्हणतो तर याच्याच उलट आहे छेदाधिक अपूर्णांक छेदाधिक अपूर्णांक या अपूर्णांकामध्ये काय असतो तर अंशापेक्षा छेद हा मोठा असतो म्हणून छेदाधिक छेदाधिक या शब्दाची फोड केली तर छेद अधिक कशापेक्षा अंशापेक्षा म्हणजे या ठिकाणी अंशापेक्षा जर छेद मोठा असेल तर अशा अपूर्णांकाला छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतो तुम्ही या ठिकाणी उदाहरणी पाहू शकता दोन अंश छेद पाच या दोन पेक्षा पाच मोठे आहे म्हणून अशा अपूर्णांकांना छेदाधिक अपूर्णांक असे म्हणतात तर चला पुढील संकल्पना समजून घेऊयात पहा यामध्ये काय आहे तर यामध्ये जर पाहिलं पूर्णांकयुक्त अपूर्णांक पाहायचा आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांक म्हणजे काय तर एखादा भाग पूर्ण आहे परंतु त्याच्याच पुढचा भाग हा अपूर्ण आहे म्हणजे आपण त्याला सव्वा दीड पावणे दोन अशा पद्धतीने जे म्हणतो तो प्रकार तर यामध्ये काय आहे तर पूर्ण सात आहे पूर्ण सात आहे आणि त्यामध्ये दोन अंश छेद पाच आहे यामध्ये पूर्ण सात भाग आहेत आणि पाच भागांपैकी दोन भाग आहेत म्हणजे या अपूर्णांकाला पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणतात ज्या संख्येमध्ये काही भाग पूर्णांक व काही भाग अपूर्णांक असतो त्या संख्येला पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे पहा एक ही चपाती आहे आणि त्यामध्ये पाव ही पण काय आहे पाव भागाची चपाती आहे म्हणजे पूर्ण भागात पाव भाग आहे म्हणजे सव्वा ही सव्वा चपाती आहे त्याला आपण एक एक पूर्णांक एक अंश छेद चार म्हणजे हा पूर्ण भाग आहे आणि हा अपूर्ण भाग आहे म्हणून अशा भागाला पूर्णांक युक्त अपूर्णांक असे म्हणतो आणि अशा भागाचा आपण अपूर्णांक सुद्धा घेऊ शकतो म्हणजे एक पूर्ण पूर्णांक एक छेद चार याने याला गुला गुणायचं असतं आणि त्यामध्ये हे मिळवायचं असतं म्हणजे चार एक चार आणि एक पाच म्हणजेच काय पाच अंश छेद चार हा अपूर्णांक सुद्धा तयार होतो हे पुढे आहेच आपणास पूर्णांक युक्त अपूर्णांकाच्या अपूर्णांकात रूपांतर करा किंवा अपूर्णांकाचे पूर्णांक यामध्ये जर पाहिलं तर अंशाधिक अपूर्णांकाचे पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर होते म्हणजे ज्याचा अंश मोठा असतो त्याचं पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर होते हे आपण पुढे पाहणारच आहोत तर चला पुढील काय आहे ते पाहूया अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करता येते जे मी आत्ता सांगितलं आहे की ज्याचा अंश मोठा आहे अशा अंशाधिक अपूर्णांकाचे रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकात करता येते म्हणजे पहा पाच भागांपैकी आठ भाग याचा अर्थ काय पहा हे समान पाच भाग आहेत हे समान एखाद्या वस्तूचे कोणत्याही पाच भाग आहेत पाच भाग आहेत पाच भागांपैकी आठ भाग म्हणजे हा पूर्ण एक भाग झाला आणि अजून या पुढील पाच भागांपैकी किती भाग घेतलेले आहेत पुढील वस्तूचे तर तीनच भाग घेतलेले आहेत यापैकी एक दोन आणि तीनच भाग घेतलेले आहेत म्हणजे हा पूर्ण एक पूर्ण आणि यापैकी तीन भाग किती भागांपैकी पाच भागांपैकी म्हणजेच याचा जर अपूर्णांक आपणास करायचा असेल पाच एक पाच याने याला गुणायचं आणि यामध्ये तीन मिळवायचं म्हणजे पाच आणि तीन आठ म्हणजेच आठ अंश छेद पाच होत असतं याचाच अर्थ काय तर हा एक पूर्ण भाग आहे पाचचा चा एक पूर्ण भाग आहे आणि या पाचच्या च्या भागांपैकी तीनच भाग घेतलेत हा पूर्ण भाग आपण एक घेतला आहे पूर्णांक आणि हा तीन अंशछेद पाच घेतला आहे म्हणजे अंशाधिक अपूर्णांकाचेच आपणास पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये रूपांतर करता येते तर पुढील काय आहे संकल्पना पहा समच्छेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा होय आता समच्छेद आपण आत्ताच पाहिलं होतं की समच्छेद म्हणजे काय की ज्याचा छेद समान ज्याचा छेद समान अशा अपूर्णांकाला आपण समच्छेद अपूर्णांक म्हणतो परंतु समच्छेद अपूर्णांकामध्ये काय तर ज्याचा अंश मोठा ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा होय आपण जर पाहिलं तर याचा अंश आठ भागांपैकी पाच भाग आठ भागांपैकी एक भाग आणि आठ भागांपैकी तीन भाग म्हणजे समछेद अपूर्णांक असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा आहे हा अपूर्णांक आपण तुलना करण्यासाठी किंवा चढता उतरता क्रम करण्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे की ज्याचा छेद समान असेल आणि ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक काय असतो मोठा असतो म्हणजे या तीन अपूर्णांकामध्ये हा सर्वात मोठा अपूर्णांक आहे त्यानंतर या दोन्हीत जर पाहिलं तर हा याच्यापेक्षा हा अपूर्णांक कसा आहे मोठा आहे कारण याचा अंश काय आहे तीन आहे आणि दोन्हीचा छेद आठ आहे या ठिकाणी लक्षात घ्यायचं जर समच्छेद असेल तर ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा तो अपूर्णांक पूर्ण अपूर्णांक मोठा असतो आणि ज्या अपूर्णांकाचा अंश लहान समछेद अपूर्णांकात अंश लहान तो अपूर्णांक लहान असतो तर पुढील भाग पाहूयात यामध्ये काय आहे तर यामध्ये सममूल्य अपूर्णांक कशाला म्हणायचं तर सममूल्य अपूर्णांक म्हणजे ज्या दोन अपूर्णांकाची किंमत किंवा मूल्य समान असते त्यांना सममूल्य अपूर्णांक म्हणतात या ठिकाणी दोन अंशछेद तीन दिलेले आहे व चार अंश छेद सहा दिलेले आहे हे सममूल्य अपूर्णांक आहेत म्हणजेच काय तर ज्या अंशाला एकाच अंकाने गुणले आणि छेदालाही त्याच अंकाने गुणले तर आपला सममूल्य अपूर्णांक मिळतो किंवा याच्या उलट अंशालाही त्याच एकाच संख्येने भागले आणि त्याच संख्येने छेदाने भागले तर त्याचे जे उत्तर मिळते ते मूळ अपूर्णांकाच्या सममूल्य अपूर्णांक असतो म्हणजे पहा आपण या ठिकाणी गुणाकार करूयात दोन गुणिले या ठिकाणी अंशाला दोन निगुणले आणि छेदालाही दोन ने गुणले तर आपणास चार छेद सहा अपूर्णांक मिळतो चार छेद सहा हा या मूळ अपूर्णांकाच्या म्हणजे दोन अंश छेद तीनच्या सममूल्य अपूर्णांक चार अंश छेद सहा असतो यालाही आपण दोन निगुणले तर पहा आठ छेद बारा हा सुद्धा काय आहे सममूल्य अपूर्णांक आहे कशाचा दोन छेद तीनचा आणि चार छेद सहाचा म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे दोन छेद तीन भाग असेल दुसऱ्या विद्यार्थ्याकडे चार छेद सहा भाग असेल तिसऱ्या विद्यार्थ्याकडे आठ छेद बारा भाग असेल तर याचा अर्थ सुद्धा सममूल्य अपूर्णांकच होतो तो कसं काय हेही हे आपण पाहूयात यामध्ये पहा याला वर वरील अंशाला जर एकाच संख्येने भागले आणि खादा एकाच संख्येने भागले म्हणजे दोन्हीला एकाच संख्येने किंवा एकाच अंकाने भागले तर आठ आणि चार, चार त्रिक बारा दोन अंश छेद तीन म्हणजे आठ छेद बाराचा हा दोन अंश छेद तीन हा सुद्धा काय आहे सममूल्य अपूर्णांकच असतो हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं की सममूल्य अपूर्णांक म्हणजे अंशालान छेदाला जर एकाच अंकाने गुणले किंवा एकाच अंकाने भागले तर जो अपूर्णांक मिळतो तो अपूर्णांक सममूल्य अपूर्णांक असतो तर चला हे सर्व काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया पहा यातील काही आपण ठराविक उदाहरणे पाहणार आहोत पहा या ठिकाणी काय विचारलेले आहे तीन अंश छेद पाच सात अंश छेद आठ दोन अंश छेद पाच नऊ अंश छेद चार सात अंश छेद पाच या अपूर्णांकामध्ये समछेद अपूर्णांक किती आहेत समछेद म्हणजे ज्याचा छेद समान आहे त्याला आपण काय म्हणतो तर छेद समान आहे अशा अपूर्णांक किती आहेत तर यामध्ये जर पाहिलं तर याचा छेद पाच आहे याचा छेद पाच आहे याचा छेद पाच आहे म्हणून या ठिकाणी पाहिलं तर समछेद अपूर्णांक हे तीन आहेत एक दोन आणि तीन म्हणजे तीन अंश छेद पाच दोन अंश छेद पाच आणि सात अंश छेद पाच हे तीन अपूर्णांक काय आहेत तर समच्छेद अपूर्णांक आहेत म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे तीन पुढील प्रश्न आहे खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता अंशाधिक अंशाधिक म्हणजे काय तर ज्याचा अंश मोठा आहे यामध्ये पाहिलं तर हा अंश असतो आणि हा छेद असतो तर कशाचा अंश मोठा आहे छेदापेक्षा तर पाच याचा लहान आहे हा असणार नाही याचा सात छेद आहे आणि तीन अंश आहे हा सुद्धा असणार नाही अंशाधिक विचारले याचा सहा याचा दोन आहे हा सुद्धा असणार नाही याचा पाच पाच चार आहे आणि चारपेक्षा पाच मोठे आहे म्हणजे हा अंशाधिक अपूर्णांक आहे म्हणून पर्याय क्रमांक चार येणार आहे आणि हे जर पाहिले तर हे सर्व छेदाधिक अपूर्णांक आहेत यांचा छेद मोठा आहे छेद अधिक छेद अधिक म्हणजे छेदाधिक तर पहा खालील प्रश्न काय खालील अपूर्णांकातील छेदाधिक अपूर्णांक कोणता तर छेदाधिक म्हणजे ज्याचा छेद अंशापेक्षा मोठा हा लहान आहे हा अंशाधिक आहे हा सुद्धा लहान आहे हा सुद्धा अंशाधिक आहे हा सुद्धा लहान आहे हा सुद्धा अंशाधिक आहे आणि चौथा पर्याय पाहिला तर हा सात पेक्षा आठ हा छेदाधिक आहे कारण याचा छेद अंशापेक्षा मोठा आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे चार तर पुढील प्रश्न पहा काय आहे या अपूर्णांकात गटात न बसणारा अपूर्णांक कोणता तुम्हाला चार अपूर्णांक दिले आणि गटात न बसणारा अपूर्णांक पाहिलं तर हे सर्व समछेद अपूर्णांक आहेत परंतु नऊ अंश छेद तीन हा अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक नाही म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील प्रश्न पाहूयात पाचव्या प्रश्नामध्ये काय विचारलेले आहे पहा पाचवा प्रश्न जर पाहिला तर यामध्ये चिन्ह कोणते चौकटीत योग्य चिन्ह शोधा म्हणून सांगितले आपण आत्ताच पाहिलं होतं तर ज्याचा छेद हा समान आहे आणि अंश ज्याचा मोठा तो अपूर्णांक काय असतो मोठा असतो म्हणजे हा मोठा आहे आणि हा लहान आहे म्हणून मोठ्या अपूर्णांकासाठी या पद्धतीचे चिन्ह वापरले जाते म्हणून याचा पर्याय क्रमांक येणार आहे दोन तर चला पुढील प्रश्न पाहूयात या अपूर्णांकामध्ये काय आहे रिकाम्या चौकटीत योग्य चिन्ह शोधा यांचा छेद समान नाही आणि आपण जर पाहिलं तर याला दोन ने गुणलं आणि यालाही दोन ने गुणलं तर बे दुने चार आणि चार दुने आठ म्हणजे अपूर्णांक जो आहे तो सममूल्य अपूर्णांक आहे म्हणजे याचे मूल्य आणि याचे मूल्य हे समानच आहे म्हणून याच्यामध्ये समान म्हणजे बरोबर चिन्ह येणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक असणार आहे तीन तर पुढील उदाहरण पहा या उदाहरणामध्ये काय विचारलेले आहे पहा रिकाम्या चौकटीतील योग्य चिन्ह शोधा याही ठिकाणी योग्य चिन्ह म्हणजे याची तुलना करायची या ठिकाणी काय आहे समछेद अपूर्णांक आहे म्हणजे समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा असतो म्हणजे यामध्ये तीन आणि सातमध्ये सात मोठ म्हणून याचा अपूर्णांक हा सात अंशछेद आठ हा मोठा अपूर्णांक आहे त्यासाठी या पद्धतीचे चिन्ह वापरले जाते आणि याचा पर्याय क्रमांक आहे एक तर चला पुढील अपूर्णांक पाहू या गटामध्ये काय आहे प्रश्नामध्ये तेही पाहू या ठिकाणी सात अंश छेद बारा नऊ अंश छेद चौदा पाच अंश छेद नऊ आणि आठ अंश छेद तीन तर गटात न बसणारा याचा छेद समान नाही परंतु आपण जर व्यवस्थित हे अपूर्णांक पाहिले तर आठ अंश छेद तीन हा अंशाधिक अपूर्णांक आहे तर हे सर्व छेदाधिक आहे म्हणजे यांचे छेद सर्वांचे मोठे आहे तर याचा अंश मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक वेगळा येणार आहे म्हणून याचा पर्याय क्रमांक असणार आहे चार आठ अंश छेद तीन आणि हा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे याचे उत्तर आपण कमेंट बॉक्समध्ये दे। द्यायचे आहे खालील अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता आपणास हे अपूर्णांक दिलेले आहेत आणि या अपूर्णांकातील अंशाधिक अपूर्णांक कोणता आहे हे आपण कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे आणि याचा पर्याय क्रमांक आपण कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व अशाच पद्धतीच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद